त्या मथुऱ्या वादाला ढांगडूक झालेला आहे, पण नाही आपल्या सुदामाला बोलून घ्यावा आणि काम करी द्यायला तो हो। अरे सुदामा, अरे सुदामा, अरे सुदामा, मी तुला आवडीने सुद्धा म्हणलं, लगे माला बदा म्हणा लागला। असं नाव आहे कोणतं? सुदाम नाही देवा। असं नाव आहे कोणतं? मला वडा पण राख मारायला। किती सुंदर तुझ्या आई वडिलांनी नाव ठेवली नाही, वडा म्हणून आवाज द्यायला पाहिजे। अरे वडा काय म्हणतो काठीवारी कोणा? असं नाव आहे कोणतं? अहो देवा माझं वडा नाव नाही। मग असं नाव आहे बाल बाबड्या म्हणून राख मारा। बाल बाबड्या म्हणून आवाज द्यायला पाहिजे। अरे बाल बाबड्या काय म्हणतो माझ्या संडाच्या डबड्या? लगे डबडा बनवला का रे? असं नाव आहे कोणतं तुझं? देवा माझं खरोखर नाव सुदामाच आहे। ऐकवेगा सुदामा, आज दिवस आहे कोणता? आज दिवस, अरे आज दिवस आहे कोणता? आज दिवस मला नाही माहिती। अरे आज दिवस गुरुवार मथुरीचा बाजार 1600 बायकाचा मेळा। त्या मथुऱ्या बाजारला ढांगडूक झालेला आहे, त्या गवळ्याने धनु बाजार बाजारपर्यंत घेऊन यायचे आहे। अरे अरे मी तुला सांगू राहिलो, लवकर जायचं आणि लवकर गवळ्यांनी घेऊन यायचं। अरे मी तुला सांगतो लवकर जा आणि लवकर गवळ्यांनी घेऊन ये। पण कोणी जायचं? तुला सांगतोय मी। अरे लवकर जायचं आणि लवकर गवळणी घेऊन यायचे। बरं देवा तुम्ही इथे थांबा, लवकर जा आणि लवकर गवळणी घेऊन ये। होय तू कोणाचा कोण? मी देवाचा सुदाम। हा सुजीव ना?
देवाचा सुधाम काय बोलला काय बोलला देवाला सोडेल म्हणतो आपण आतापर्यंत बघत आलो कोंबडा सोडतील बोकड्या सोडतील मोठा जे राहिला ते मेंढा बिंडा सोडतील माणूस कधी कसे सोडायला लागले मग आपल्यावर सोडावं आपल्यावर कोणतो देवाचा सुधाम सुशील सुचलं नाही हा आम्ही देवाचं सवंगरी हा देवाचा सुधाम आहे मुद्दा मालाच का मुद्दा मिळालो खरोखर आलो तुम्हाला या रस्त्याने जाता येणार नाही या रस्त्यावर हक्क आमचा आहे तुला रस्ता लाज वाटली ना तुला सरकारने एवढे नियम काढले संडास बाथरूम बांधा आणि त्याच्यातच संडास करा रस्त्यावर राहतो काही लाज वाटते का तुला संडास केली का हक्क आमचा हक्क परत हागिराय नाच का तू हा हागलो नाही का हागला थोडा अगं पाप तर संडास केली आणि कशी केली कशी असं बिटके बिटके पाडल्या येडे आपल्याला उचलाय तो भेदातील ना अगं हक्क आमचा आहे हे मावशी तुला भोग असतील अगं तुला नाही तुम्हाला या रस्त्याने जाता येणार नाही रस्ता बंद केलाय या रस्त्यावर हक्क आमचा आहे मावश्या सारखं तो आपली पुढे हागिराय ना अहो तो तशाने बोलले तू काही भिकारी आहेस का चौधरी सारखा मग तो रस्त्यावर हक्क मग कोणतो देवाचा सुधाम येईल हा सुधाम नीट विचारा त्याला ए भाऊ तुला पाठवलं कोणी माझ्या देवाने हे देव तुझे कोण मालक आज तू देत जा ललक अरे लोलक्या कांद्याचं दडपणाला वजन पण तुला वजन नाही स्वतःच तुला देवाला घेऊन यायचं नाही तर सर्व गौरव इथं मिळा जर तुझ्यावर तुझ्या पडले अंगावरच तांबड राहणार नाही आणि आमची मावशा त्या जर पडली तर तू उठणार नाही त्याच्यामुळे तू देवाला घेऊन यायचं आता घेऊन जा आमच्या मावशीच टाईट आहे ना टर टर गाण्या सोडस तू मी कोण टाईट करील होतो तिकडे पुढे एकदम टाईट मरदा आणि मग काही इजरा आहे का तुला सत्याला सो काय का तुम्ही दिलेल टँकर उलटा करी तिथं बोलले चाबी लाडू अरे ती तुला कशी आठव महिना लागणार माहित आहे का सिजरकरांनी वेळ येते पावसा त्या अंकल ती तर बोलली ना इकडे लड्डू तुला टँकर वाचाडा असं तू पोटाकडू देवाच्या खालचा तू गुड्डू मुड्डू असं काय हा तू त्या देवाला सांगायचं ती मावशीचा निरोप आणि माझा निरोप आहे काय
येड्या सगळं ते ना मांग येडीकडे मोठ टाकाल ना तुम्ही. अग माझा हँड ब्रेक सटकला. तुला हँड ब्रेक किट लावणार ना मग हँड ब्रेक ब्रेक लागणार नाही. जाऊ दे मोठे देवा मला ही नोकरी नको तुम्ही झाले काय. अहो गवळ्याने मला फार उतरून बोलले. गवळ्याने फार उतरून बोलले काय बोलले. घरी कोण तुमच्या घरी कोण तुमचे तू काय त्यांचा लोलक्या. अरे सुदामा हे शब्द अवघड वाटले. सकाळी उठल्यानंतर काय करतोय. सकाळी उठल्यानंतर संडासला जातो. संडासून आल्यानंतर काय करतोय. हगायला जातो. संडासला आणि हगायला एकच होतंय. एक होतंय कसं होतंय. सटसला माणूस बाथरूम मध्ये जातो. होय होय. आणि हगायला उघड्यावर जाते. हा ते खराय. सटसलं पाणी नेतोय आणि हगायला दगडं देतोय. असू दे. संडास करून आल्यानंतर काय करतोय. मला लघवी लागते तेव्हा. लघवी झाल्यानंतर मला उतायला येतो. अरे एकच होतंय. एकच होतंय. लघवीला आणि उतायला एकच होतंय. होय. लघवी करून आल्यानंतर काय करतो. आंघोळ स्नान करतोय. आंघोळ स्नान झाल्यानंतर देवाच्या मंदिरात जातोय. अगोदर काय लागती. पायरी. पायरीच्या पुढे काय असतंय. सरई. सरईला काय असतंय. गजाघाट. गजाघाट मध्ये काय असतंय. उद्दीर. अरे त्या लोलक असतोय. त्या लोलकाला वाहन नंतर मालकाला वाहन असं का. तेव्हा गवळ्याने मला आवडलं नाही. गवळ्याने आल्या नाही. स्वतंत्र तुम्हाला स्वतः बोलवलं नाही. काय हरकत नाही. आपण दोघे जाऊया. चला तुम्हाला मार खायचा असेल तर तुम्ही विचारा. अरे गवळणी आहेत कुठे. गवळणी देवा. गवळणी ह्या पा. ऐकले का सुदामा. गवळणी का बसल्या. का बसल्या. गवळणी का बसल्या. देवा या गवळणी 12-12 अंड्यावर बसल्या. मग तुम्ही कोण. आम्ही तलगी. तलगी घेणार दिसतो. तुला मी व्यापारी दिसतोय. तलगी घेणार दिसतोय. तुला मी कोंबड्या घेणार दिसतोय. तुला काय कोंबड्या घेणार दिसतो का. आम्ही खाट्या पारड्या घेतो. खाट्या पारड्या घेतो. आपण गाभा नाही दाबण्यातून. व्यापारी दिसतोय. म्हशीचा व्यापारी दिसतोय. तुला मी तो दिसतोय. नाही तुला मी तो दिसतोय. आमदार म्हणतो का. तुझ्या तोंडाला काही हाडा आहे का. नाही तुझ्या तोंडाला काही हाडा आहे का. नाही तुम्ही कोण. आम्ही तलगी. तलगी. आम्ही कोण. कडकनाथ. कडकनाथ दिसतो तुला मी. आम्ही कोण आहे. ट्विटर. तुम्ही कोण. याने वर का. या नाही का. मी एकटी. 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 कोण. बायलर. मी बायलर घेणार दिसतोय. बायलर घेणार दिसतो तुला. आम्ही काय बायलर घेतो का. आम्ही बायलर घेत नाही. आम्ही काळी पिचकी घेतो. सर्व मुलाला आणले माझ्या पाठीशी होते. नक्की कसो द्या. पुढे चालायचं बारीक पोरं तिच्या मागे यायचा. होय होय. मावश्या हा कोण काय म्हणत होता माहितीये का. कोण. केसावर फुगे. फुगे आला नाही. त्याचा बाप होता ना. माझा बाप होता. तुला मी तो दिसतोय. या मुलीने ओळखलं बघ. अहो तो कोण आहे माहित आहे का. कोण. अहो तो कुबड्या खाईस का. नाणक मी तुला तो दिसतोय. ओळखला तू. तुला माहिती
लांब आहे ना तुला मी लांब आहे दिसतोय इकडे काय पण बोलते त्याला मी ओळखते तो कोणी माहिती का नक्की का हा तो कोणी माहिती का डायनासोर डायनासोर दिसतोय कोण डायनासोर आहे का त्याला तुम्हाला एकच गाण दिसली आमचा देव असा वर्तमानी करू शकतो का नाही
अगं भक्तांनी पाणी घातलंय, भक्तांनी पाणी घातलंय. ए बाई अगं तेवढंच नाही तर कृष्णाच्या कंबरेला काय होत ग? उतरपट्टा. अगं कंबरपट्टा होता, कंबरपट्टा होता. अगं कंबरपट्टा होता, कंबरपट्टा होता. अगं कंबरपट्टा बोलायचंय, कंबरपट्टा बोलायचंय. कशी बोलते बोल? अगं कंबरपट्टा होता, कंबरपट्टा. बासरी होती, सप्तासुराची बासरी होती. त्या बासरीला दोन गोंडे होते. सर्व गोष्टी संधी, गोंडे काही संधी नाही. कस काही श्री भाऊ, हा तू झाडावर बसेल होता, तू बासरी वाजवत होता, मी सकाळी सकाळी पाण्याला आली होय. या शिकारून पाहते तुझे ते दोन गोंडे, बासरीचे गोंडे. मी काय सांगू राहिली, तू झाडावर बसेल होता, बासरी वाजवत होता होय. खालून पाहते तुझे दोन गोंडे, बासरीचे गोंडे. बासरी वाजवत होता सकाळी पाण्याला निघाली, तू पाण्याला निघाली. जे बासरीचा आवाज मी ऐकला, बासरीचा आवाज ऐकला. मी अशी खालून वर पाहते, हा त्याचे ते दोन गोंडे. बासरीचे दोन गोंडे होते, बासरीचे दोन गोंडे होते. त्या गोंड्यांना जे रेशमी तारे होते, चमकणारी सोन्याची तारे तारे होते. इकडे सूर्य पडली, हे भाऊचे गोंडे असे लुकू लुकू करायचे. एक विचारू, विचार ना. आता या भाऊचे गोंडे कुठं आहेत? खाले आहेत. झाडावरती होते. त्या टायमाला गोंडे कुठे होते? वरती होते. आता कुठं आहेत? तलावरती आहे. त्या टायमाला तुम्ही चोरीत की भांडेत अशी काय ओळख पटणार नाही. जन्माची कहाणी सांगायला, संपूर्ण जन्माची खून सांगा. सर्वांनी एका लाईनी मध्ये उभं राहायचंय. रांगा दादा, रांगा दादा, रांगा रांगा दादा. सर्व एका